बातमी अहमदनगर मधून आहे। महत्त्वाची बातमी आहे, अहमदनगर मधील वन विभाग याच्या भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी समितीवरच निलेश लंके यांनी आक्षेप घेतलेला आहे। आरोप आहेत ते चौकशी समितीत कसे, ज्यांच्यावर आरोप आहेत ते चौकशी समितीत कसे, बनावट मजूर दाखवून बिलं बनवली गेली, वरिष्ठांच्या सह्या घेऊन बिलं मंजूर झाली, त्यामुळे ज्यांच्यावर आरोप आहेत तेच चौकशी समितीत कसे, असा प्रश्न निलेश लंके यांनी उपस्थित केलेला आहे। नगरमधील वनविभाग भ्रष्टाचार प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे। बनावट मजूर दाखवून त्यांच्या पगाराच्या नावावर हजारो कोटी रुपयांची लूट करण्यात आलेली आहे। जोपर्यंत आतले आणि बाहेरचे हे सामील नाहीत तोपर्यंत असं होऊ शकत नाही असा आरोप होतो आहे। चौकशी समिती त्यामुळे नेमली गेली, पण चौकशी समितीत ज्यांच्यावर आरोप आहे तेच कसे काय सहभागी, असा प्रश्न निलेश लंके यांनी उपस्थित केलेला आहे। बनावट मजूर दाखवले गेले आणि त्यांच्या नावावर पगार उचलले गेलेत आणि हे पैसे मधल्यामध्ये गायब झालेत, हे असं एखाद महिना सुरू नव्हतं तर वर्षानुवर्ष सुरू होतं। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याशी आपण बोलणार आहोत, मात्र त्याआधी एक प्रतिक्रिया बघूयात। जी समिती आपल्या तालुक्यात भ्रष्टाचाराच्या कामाची पाहणी करण्यासाठी आली होती, ह्या समितीवर त्यांचा आक्षेप आहे। त्यांचा आक्षेप म्हणण्यापेक्षा माझा पण त्या समितीवर आक्षेप आहे, कारण जे भ्रष्ट अधिकारी त्या दोषी आहेत ते त्या समितीत सदस्य म्हणून आहेत। जर भ्रष्टाचाराचे आरोप ज्या अधिकाऱ्यांवर आहे आणि ते जर समितीचे सदस्य असतील तर त्यात काय भ्रष्टाचाराचे काही कुठले प्रकरणं बाहेर येणार नाही, त्यामुळे ह्या समितीवर माझा आक्षेप आहे। मी आता काही संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो आहे, ती समिती चुकीच्या पद्धतीने काम करते, जो तक्रारदार आहे त्याला बरोबर घेऊन त्या समितीने चौकशी केली पाहिजे, त्यात मला दुरुस्त करण्याचा त्यांनी आता शब्द दिलेला आहे। पण एक सांगू इच्छितो की ही समिती आपण यांची या समितीकडून पारदर्शकपणेच चौकशी करून घेणार आहे। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्यासोबत आहेत। साहेबराव, आमदार लंके यांनी केलेला आरोप हा राजकीय आरोप म्हणायचा फक्त का सगळ्यांनी मिळूनच ठरवलेला आहे की भ्रष्टाचार समोर आणायचाच नाही? हा हे सगळं प्रकरण जे आहे त्यातले वनपाल जे आहे भोसले यांनी उघडकीस केलं होतं, त्यांनी असे पुरावे पण दिले होते। जो बनावट बिल सादर केली होती त्याच्या आधी 2 दिवस भोसले यांनी मुख्य वन सुरक्षक जे आहेत सोर्ना माने त्यांच्याकडे तक्रार केली होती की हे सगळे प्रकरण जे आहेत बिलं मंजूर करताय, हे जे मजूर जे आहेत ते बनावट आहेत त्यामुळे त्यांची बिलं मंजूर करू नये आणि त्याच्यावर कारवाई करावी असं एक पत्र लिहिलं होतं। तरी सुद्धा पत्र लिहिल्यानंतर सोर्ना माने देवखिळे आणि जगताप यांनी ते बिलं मंजूर करून घेतली, तसेच त्यांनी चेक पण काढले, आरटीएस मारायच्या प्रयत्नात होते। परंतु ज्यावेळेस हे सगळं प्रकरण निलेश लंके यांच्या केलं, त्यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न तारांकित प्रश्न केला, त्यानंतर बारणे जे वनमंत्री होते तत्कालीन त्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते। आता ही चौकशी समिती नेमली ती सीसीएफ थ्रू म्हणजे नाशिकचे सीसीएफ अधिकारी, नगरचे उपवनसंरक्षक सोर्ण माने जे आहेत ते आणि फिरते पथक जे आहेत त्यांचे अधिकारी नेमले होते। परंतु त्या 3 मंत्र्यांवरती आक्षेप आहे, त्याच्यामध्ये प्रताप जगताप, रमेश देवखिळे आणि सोर्ण माने या 3 अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती सह्या करून हे बिलं काढण्याचा प्रयत्न केला होता। आणि जर त्याच्या अधिकाऱ्यांवरती जर आक्षेप असेल तर ते आक्षेप बरोबर आहे, कारण त्याच्यावरती ज्यांच्यावरती आरोप आहे ते समिती चौकशीमध्ये आहे, म्हणजे न्याय मिळणार की नाही। साहेबराव कोकणे, हा प्रश्न उपस्थित होतो की नक्की हा जो भ्रष्टाचार झालेला आहे तो नेमका कोणी केलाय आणि ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांना शासन व्हावं असंच कुणाला वाटत नाहीये का, हा प्रश्न नक्कीच उभा होतो। हा, या सगळ्या प्रकरणामध्ये प्रश्न असा आहे की वरपर्यंत अनेक वर्षापासून चाललेला हा भ्रष्टाचार आहे, जो कागदपत्री आज सिद्ध झालेला आहे आणि हे दडपण्यासाठी अनेक लोकांच्या बैठका मुंबईपासून नागपूरपासून तर नगरपर्यंत झालेल्या आहेत। त्यामुळे हे सगळं प्रकरण जर पुढे आलं तर महाराष्ट्रामध्ये जे काय वनक्षेत्र आहे त्याच्या प्रत्येक ऑफिसपासून अशा तक्रारी पुढे येतील, कारण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या ज्या वेळेस भ्रष्टाचाराचे पुरावे बाहेर आले त्याच्या वेळेस खाल्ले अधिकारी जे ग्राउंडवरती काम करतात त्यांचेच बळी जातात आणि एसी मध्ये बसून सह्या करणारे अधिकारी फक्त आपल्या टक्केवारीमध्ये सामील असतात, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही। हे सगळं प्रकरण एक प्रकरण जर समोर आलं
तर अशी अनेक प्रकरणं समोर येतील आणि अनेकांची नावं सुद्धा बाहेर पडतील, त्यामुळे कुणालाच हा सगळा प्रकार उघड झालेला नको आहे. धन्यवाद ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल.